करण्याचा म्हणजे माणूस धरून जे ग्रामपंचायतीचे लाईटी कट केले आहेत. रायगड जिल्ह्यातील जवळजवळ 1090 कनेक्शन कट केले आहेत. त्यामुळे गावातील रायगड जिल्ह्यातील अनेक गावं ही अंधारात आहेत. पुढे येणारा शिमगोत्सवाचा सण या पार्श्वभूमीमध्ये आज आपल्या बरोबर रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य मनोजी कालिचकर आहेत. नेमकं जाणून घेऊया काय प्रकार आहे तो. मनोजी काय सांगाल आज पुढे काही दिवसावरतीच येऊन ठेपलेला जो आज शिमगोत्सवाचा सण आहे. अनेक चाकरमाने गावात येत असतात, आपल्या पद्धतीने पालखी नाचवत असतात. आज जर आपण बघायला गेलो तर जिल्हा परिषदेच्या बिल न भरल्यामुळे हा जो प्रकार घडलाय त्यामुळे गावातील ज्या स्ट्रीट लाईट आहे पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे जो नागरिकांना उद्या उठून सणावाराचा या गावातून फिरत असताना मोठं सामोरे अंधाराचा सामोरे सामना करावा लागतोय, काय नेमकं सांगाल? प्रथमतः तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की जिल्हा परिषद लाईट बिल भरत नाही पहिली गोष्ट, कारण जिल्हा परिषदच्या वतीने शासन बिल भरत लाईट बिल भरतात आपल्याला असं ज्ञात आहे. कारण काय परवाच्या म्हणजे कालचीच गोष्ट म्हटलं तर हरकत नाही. काल मी माझं पत्र स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून काहीसकर त्या पत्र आपण शिवाना दिलं की आपल्या ह्या दुर्गम भागात बऱ्याचशा दुर्गामध्ये ज्या ग्रामपंचायतींना काही झिरो इन्कम आहे त्या झिरो इन्कम असताना एवढं लाईट बिल भरणं ग्रामपंचायतीला अतिशय इम्पॉसिबलच आहे हे सगळ्यांना माहीत आहे. आणि आत्ता तुम्ही जे म्हणताय शिमगा सण येतोय हे आपल्याला माहीत आहे. शिमगा सण असला किंवा त्याच्या पुढं अनेक सण येतील हा भाग वेगळा आहे. पण आज स्ट्रीट लाईटचा जो बिल आपण ग्रामपंचायतीवर धरलं जात आहे ते मुळातच खूप चुकीचं आहे. कारण स्ट्रीट लाईट याच्या अगोदर कधी ग्रामपंचायतनी भरलेलं नव्हतं, ते शासनच भरत होतं. आणि आता काय झालं आहे की शासनाने बिल ग्रामपंचायतचं स्ट्रीट लाईटचं जे थकीत केलेलं आहे आणि त्या थकीत केल्यामुळं MSEB लाईट आपली कट केलेली आहे. आता ग्रामपंचायतचा ह्यात कुठल्या प्रकारचा दोष नाही की कुठल्या ग्रामस्थाचा दोष नाही. आता हे थकीत बिल ठेवलंय कोणी की शासनाने ठेवलंय जे भरायचं आहे ते ग्रामपंचायतचं, त्याच्यामुळे त्यात काय ग्रामपंचायत दोष नाही कोणाचा दोष नाही. पण हे असं तर चुकीचं अनधिकृतरित्या चुकीचं ही कटिंग व्यवस्था आहे असं आपण शिवाना काल सांगितलं. माझ्या समवेत असलेले सन्माननीय आमदार अलिबागचे महेंद्रसिंग दळवी, विरोधी पक्षाचे जिल्हा राजीप अलिबाग सुरेंद्र म्हात्रे साहेब आणि मी स्वतः पत्र देताना आम्ही सांगितलं की हे ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि त्यात त्यांनी सीओ साहेबांनी सांगितलं की 2018 आपण ग्रामपंचायतीनं सूचित केलं होतं की 2018 नंतर जे बिल येईल ते ग्रामपंचायतनी स्ट्रीट लाईट भरावं असं आपण सांगितलं होतं. पण त्या दरम्यान आता कुठल्या ग्रामपंचायतीने सिरियसली घेतलं नाही काय नाही, ते पत्र तसंच ठेवलं होतंय चाललंय. आणि त्या दरम्यान जीबीला पण मी विषय मांडला होता, जवळजवळ मला पाणीपंपाचा विषय मांडला होता वीज बिल भरण्याच्या संदर्भात, त्यानंतर स्ट्रीट लाईटचा विषय मांडला होता आणि तो विषय तसाच राहून गेल्यामुळं सगळ्यांचं दुर्लक्ष झालं. आणि आता अचानक ज्या वेळेला हे मार्च एंडिंग असल्यामुळं लाईन कटिंगची कटिंगची सुरुवात झाली आणि त्यात सगळा अहंकार माजला. रायगड जिल्ह्याचा हा विषय रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित नाही आहे, हा पूर्ण महाराष्ट्र राज्याचा सगळा विषय आहे. तर त्यानंतर आम्हाला चर्चा करत असताना सन्माननीय आमदार महेंद्रसिंग दळवी साहेबांनी तिथं हसन मिश्रीफ साहेबांना फोन केला की जर असं जर ह्या ग्रामपंचायतचा जर लाईट जर तुम्ही कट केला तर पुढं त्याचं कसं काय करायचं. तर त्याच्या संदर्भात आज जी मीटिंग आहे कॅबिनेटला त्या कॅबिनेटचा त्या विषयामध्ये आज निर्णय होणार आहे की लाईट बिल कुणी भरायचं किंवा किती थकीत आहे की शासनाने ते शासन किती भरणार आहे, ग्रामपंचायतीने किती भरायचं आहे किंवा शासन सगळं बिल भरणार आहे असं सगळा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये विषय होईल असं आपल्याला तिथं सांगण्यात आलं. बरं, असं काही ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं असं म्हणणं येत आहे की या ठिकाणी जे लाईट बिल आहे 2018 जो पारित झालेला कायदा जो आपण म्हणतोय पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अनेक ग्रामपंचायतींमध्ये हे पत्रव्यवहार झालेच नाही असं या ठिकाणच्या सरपंचांचं म्हणणं येत आहे. जर का 1,00,000 रुपये असेल तर ते 1,00,000 रुपयामध्ये ते 4,000-5,000 रुपये कसे पेमेंट करणार आहे? अगदी बरोबर आहे की ज्या वेळेला सांगण्यात आलं 2018 आम्ही सगळ्यांना पत्र दिलं ग्रामपंचायत, पण माझ्या पण असं दृष्टिक्षेपास आलं की कुठल्या ग्रामपंचायतीला जवळजवळ असे पत्र गेलेले नाही आहेत किंवा
अलर्ट करण्यात आलेला आहे. हे आपल्याला तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ठराविक ग्रामपंचायतीला गेला असेल नाही म्हणता येत नाही. आणि ग्रामविकास मंत्री कॅबिनेटचे हसन मुश्रीफ साहेब ह्यांनी पण त्याला काल सांगितलं मीटिंगमध्ये जेव्हा फोन केला महेंद्र शेट्टी की आजच्या या कॅबिनेटमध्ये तो विषय आम्ही नुकताच आपण स्टॉप करू आणि त्याला काहीतरी मार्ग आपण काढू असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आजचं आपण काय त्यांचं येतं आहे फीडबॅक ते आपण बघूया. आणि येणारा सणाचं सणवार आहे, ह्या सणवाराला आपल्याला कसं काय त्याला दुजोरा देता येईल आणि त्यात कसंही लाईट आपली चालू ठेवता येईल प्रत्येक गावातील याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे. सगळे जिल्हा परिषद मेंबर आमचे असतील, रायगडमधले असतील, सगळे कार्यकर्ते असतील, सर्वांना आमदार वरिष्ठ ढोबळे साहेबांना याच्या संदर्भात सूचित केलेलं आहे. सर्वांना आमदार साहेब स्वतः कॅबिनेटमध्ये त्यांना सूचित करणार आहेत की याचा या विषयासाठी तुम्ही लवकरात लवकर याचा निर्णय लावा असं सांगणार आहेत. आणि आपण बघितलं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं राज्याचं त्यावेळेला अजित पवार साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की कुठल्याही गावातलं तुम्ही स्ट्रीट लाईट कट करू नका आणि तरी पण ते करण्यात आलं असं समजतंय. तरी त्यावर आता बघूया कॅबिनेटला आज तो विषय पूर्ण क्लिअर होईल आणि त्यातून आपल्याला मार्ग मिळेल निश्चितच एवढंच सांगतो. तर हे होते जिल्हा परिषद सदस्य मनोजी कारिस्कर वरण विभाग विरवाडी महाड तालुक्यातील. तर त्यांचं असं म्हणणं येतंय की या ठिकाणी आज कॅबिनेट आज किंवा उद्या कॅबिनेटमध्ये हा विषय मांडला जाईल आणि त्या कॅबिनेटमध्ये त्यांच्या मार्फत त्यांना असं समजलंय की आज हा विषय कॅबिनेटमध्ये हसन मुश्रीफ साहेब उचलणार आहेत आणि या मार्फत जो काय पुढचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे येणारा काल आणि शिमगोत्सव हा लोकांचा गावकऱ्यांचा आणि नागरिकांचा पुन्हा एकदा उजेडत जाईल एवढीच अपेक्षा करू.